हॅलो, वेलकम टू माय चॅनल प्रज्ञाज मेजवानीमध्ये. मी प्रज्ञा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची रेसिपी आहे कांदे पोहे. चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर, माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज जाऊन लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर मग आता पुढे बोलूया. इथे कढईत आपण ठेवून आपण 4 ते 5 चम्मच तेल घालून घेणार आहोत. बटाटे मी असे चिरलेले आहेत मीडियम आकाराचे. ते बटाटे घालून आपण मीडियम गॅसवरती बटाटे चांगले खरपूस फ्राय करून घेऊया. या प्रकारे खरपूस फ्राय करून घेऊया. आता हे आपले बटाटे चांगले तळून झालेले आहेत तर मी आता ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवते. बटाटे काढल्याच्या नंतर ना आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत. ते सुद्धा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे माझे आता खरपूस भाजून झालेले आहेत, ते सुद्धा मी काढून घेते. आता त्याच तेलामध्ये आपल्याला 1 चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे. ते चांगलं तडतडल्याच्या नंतर ना अखंड एक कढीपत्ता घालून घेणार आहे. कढीपत्ता पण चांगला तडतडल्याच्या नंतर ना मी हिरवी मिरची 2 ते 3 कापून ठेवली होती, ती हिरवी मिरची घालून घेणार आहे. हिरवी मिरची चांगली फ्राय झाल्याच्या नंतर ना 2 मीडियम आकाराचे कांदे मी उभे चिरले होते, ते सुद्धा आपण चांगले कांदा चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजल्याच्या नंतर ना थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकून पुन्हा त्याला परतून घेऊया 1-5 मिनटं. कांदा मऊ झाल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद घालून घेऊया. हळद घातल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून चांगलं त्याला एकजीव करून घेऊया. एकजीव झाल्याच्या नंतर ना मी पोहे भिजत घातले होते. कांदा चिरण्याच्या अगोदरच आपण पोहे भिजत घालायचे. फक्त हे लक्षात ठेवा की आपण पोहे अगोदर भिजत नाही घालायचे. ज्यावेळेस आपला कांदा मिरची सगळं चिरून झाल्याच्या नंतर ना पोहे एका भांड्यामध्ये भिजत घालायचे, जेणेकरून पोहे गच्चू न होणार असे सुटसुटीत होईल. आता आपण पोहे घालून एकजीव चांगलं करून घेऊया. एकजीव झाल्याच्या नंतर ना ह्याच्यावरती थोडं पाण्याचा हात शितोडा टाकून ताट झाकून ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर ना पुन्हा ताट काढून चांगलं त्याला पुन्हा एकजीव हलवून घेणार आहोत. गॅस बारीकच ठेवायचा आहे, गॅस मोठा नाही ठेवायचा आहे. आता ही रेसिपी आपली तयार झालेली आहे. मी आता सर्व्ह करून घेते. आपण एका प्लेटमध्ये पोहे काढून घेऊन त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि ते बटाटे फ्राय केले होते ते सुद्धा घालून त्याच्यावरतीच थोडी आलू भुजिया घालायची. जेवढी तुम्हाला लागत असेल तेवढी घालून त्याच्यावरती अखंड लिंबू पिळून मस्तपैकी तयार झाली आपली रेसिपी. थोडीशी कोथिंबीर छिडकायची त्याच्यावरती. रेसिपी आपली तयार आहे. रेसिपी आवडली असेल आजची तर प्लीज जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली. आणि हो, बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू सो मच.